नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप डीचा रिझल्ट जो आहे डिक्लेअर झालेला आहे मेरिट लिस्ट. तर मेरिट लिस्टनुसार तुम्हाला किती गुण पडलेले आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. याच्यामध्ये ज्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल आणि नागपूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला असेल, अमरावती, नागपूर, यवतमाळ, त्यांनी कमेंट करायचं आहे आणि सांगायचं आहे अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा, त्यानंतर अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि अकोला, चार जिल्ह्यांचं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामधून तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे. कारण या लिस्टमध्ये फक्त ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, रोल नंबर, ॲप्लिकेशन नेम आणि आधीचे मार्क्स आणि त्याच्यानंतरचे मार्क्स असं दिलेलं आहे सिक्वेन्स. परंतु याच्यामध्ये मित्रांनो यांनी दिलेलं आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे, त्यामधून आपल्याला एक जिल्ह्याची मेरिटचा आपल्याला अंदाज लावता येईल. तरी मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली जे आहे कमेंट बॉक्स आहे, तिथे तुम्हाला कमेंट करायचं आहे. तरी या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.